ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आळंदीहून प्रस्थान होणार होतं. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र या पालखीला गालबोट लावणारी घटना समोर आली. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. वारकऱ्यावर पोलिसांकडून चक्क लाठी हल्ला करण्यात आला. वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. इतिहासात असा प्रकार कधीच घडला नव्हता. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की लाठी हल्ला झालाच नाही. पहिली गोष्ट तर लाठीचार्ज झालेला नाही, मात्र तिथे थोडी बाचाबाची किंवा झटापट झाली आहे. पण व्हिडिओमध्ये तर सर्व काही स्पष्ट दिसतंय. ही घटना अत्यंत चीड आणणारी असून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा खूप मोठा अवमान असल्याचे बोलले जाते. यावरूनच सर्व स्तरावरून सरकारवर टीका होत असताना उद्धव ठाकरे गटाकडून आचार्य तुषार भोसले यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. बाळातीनबाई कुठे दिसते आहे का बघा. आज आळंदीत वारकऱ्यावर लाठीचार्ज झाला, कुठल्या बिळात लपून बसली असा खोचक सवाल शिवसेना ठाकरे गटाचे अतुल भवर यांनी आचार्य तुषार भोसले यांना केला.